हॅलो मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे समसंख्येवरच. जसं मी तुम्हाला अगोदर बोललो की समसंख्येवर आपण दोन व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तर हा सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट जर तुम्ही बघितला असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा मग आय बटनवर तुमच्या समोर ती लिंक दिसते त्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता. तर समसंख्या म्हणजे काय आणि समसंख्येवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये त्यातील काही ट्रिक त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ पहिल्यांदा अवश्य बघा आणि नंतर या व्हिडिओला तुम्ही बघायला सुरुवात करा. ओके, चला आता वेळ गमावणार नाही आहोत आणि डिरेक्टली आपण सुरुवात करणार आहोत. समसंख्येवर आधारित जे काही स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्यांना सॉल्व्ह कसं करायचं हे समजून घ्यायला. तर सर्वप्रथम आपल्या समोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बघा तुम्हाला एक्झाम्पल दिसेल. 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत? 3 पासून 28 पर्यंत किती? 3 ते 28 दरम्यान किंवा यांच्यापर्यंत किती समसंख्या आहेत? तर तुम्ही एक ऑब्झर्व करा, या असंख्येनून जी 28 आहे ती समसंख्या आहे आणि 3 जी आहे ती विषम संख्या आहे. मग अशा प्रकारचं उदाहरण आलं तर सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला दोन्ही ज्या संख्या आहेत दोन्ही संख्या एकतर सम करा, सम किंवा विषम. दोन्ही संख्या आहे, एक तर सम करा, दोन्ही सम करा किंवा मग दोन्ही विषम करा. याच्या काही दोन्ही संख्या आहे त्यांना सम आणि विषम कसं करायचं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. अगोदर मी सम करून कसं प्रकारे उत्तर येतं ते समजून सांगतोय. माझा 3 आणि 28 आहे, तर 3 आणि 28 मध्ये 28 सम आहे आणि 3 विषम आहे. तर अशा वेळेस जसं आपल्याला सम करायचं आहे तर जी काही 3 संख्या आहे त्यातून 1 वजा करून टाकायचा म्हणजे आपल्याकडे येईल 2. सम करायच्या वेळेस वजाबाकी करायची आपला. ओके, म्हणजे आपल्याकडे 2 आणि 28 या दोन्हींचा वापर करायचा आहे. आपलं सूत्र आहे फरक भागिले 2. आधी हे सूत्र आपण कशासाठी वापरतोय, कशासाठी? तर या 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहे शोधण्यासाठी. कुठलं सूत्र वापरायचं? आपला फरक भागिले 2. मग फरक काय येतोय? 28 - 2/2 26/2 = 13. 8 × 2 = 26 / 2 = 13 म्हणजे एकूण 26 समसंख्या या 3 ते 28 दरम्यान आहेत. लक्षात घ्या, सम करण्याच्या वेळेस आपला 1 वजा करायचा आहे. ओके, ठीक आहे. जी काही विषम संख्या आहे त्यातून 1 वजा करायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बऱ्याचशा वेळेस काय असतं, तर ठीक आहे चला त्याच्या अगोदर समजून घेऊया. आता 3 ते 28 दरम्यान आहे, आपल्याला काय करायचं आहे तर विषम करायचं, दोन्ही संख्या विषम करायच्या आहे. अशा टायमाला 3 असेल तर ठेवूया, कारण ती ऑलरेडी विषम संख्या आहे. मग आपल्याला हिला विषम करायचं आहे 28 ला, तर मग यामध्ये आपलं काय करायचं, 28 मध्ये आपल्याला 1 ऍड करायचं आहे, म्हणजे काय होईल, विषम होईल. म्हणजे विषम ज्यास आपण करतोय समसंख्येला त्यास आपल्याला 1 ऍड करायचं आहे, जोडायचं आहे समसंख्येमध्ये. ओके, आणि विषम संख्या जशाला तशी. मग आपल्याकडे काय आहे, 3 = 29. तर फरक हे सूत्र आपल्याला वापरायचं इथे, 29 - 3/2 29 मधून 3 गेले 26 उरतात, 26/2 येत आहे 13. आन्सर मिळालं आहे आपल्याला, जे एक्सपेक्टेड आहे ते आपल्याला ते आन्सर मिळालेलं आहे. ओके, बऱ्याचशा वेळेस काय, दोन्ही समसंख्या दोन्ही विषम संख्या दिल्या असतील तर मग सोपंच आहे. जर एक विषम आणि एक सम द्यायचं असेल तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला समजलेलं आहे असं मला वाटतंय. आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघूया. ओके, 47 ते 68 पर्यंत किती समसंख्या आहेत? कुठल्या संख्या आहेत? 47 व 68. 47 ते 68 आपल्याला जो काही सूत्र आहे तो लक्षात आहे सर्वांच्या, फरक भागिले 2. एकतर विषम करून घ्यास किंवा सम करून घ्या. सम करून घेण्यासाठी आपल्याला 47 मध्ये 1 ऍड करावा लागेल, 1 वजा करावा लागेल. सम करण्यासाठी 1 वजा करावा लागतो, म्हणजे 47 - 1 = 46, 68. ओके, मग याला सूत्र टाकूया, 68 - 46/2. ओके, 8 × 2 = 6 खाली उरत आहेत 2, 6 × 4 = खाली उरत आहेत 2/2 = 11. आपला आन्सर मिळतंय 11, म्हणजे 11 समसंख्या आहेत 47 ते 68 दरम्यान. पुन्हा तोच नियम, फक्त आता आपल्याला विषम करायचं, 68 ला विषम करायचं, म्हणजे 47 असेल तसं राहणार आहे आणि 68 मध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर 1 ऍड करावं लागेल, म्हणजे ती होऊन जाईल विषम संख्या.
ती काय होऊन जाईल तर विषम संख्या होऊन जाईल. मग सूत्र सॉल्व्ह करूया, 69 वजा 47 भागिले 2, उत्तर ॲज युजल आपल्याला यायला पाहिजे 22/2 बरोबर 11. समजलंय कशा प्रकारे हे आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत? आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले. जर एक विषम आणि एक समसंख्या दिली असेल तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. ओके, आता काय करूया तर काही एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील बघा. हे एक्झाम्पल, हे की 3-4 एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते सॉल्व्ह करून बघा. ते त्या सर्वांसाठी तुम्हाला हाच रूल वापरायचा आहे जेणेकरून तुमची आणखीन चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल. हे जे उदाहरण आहे ते सॉल्व्ह करून बघा, त्याचे आन्सर तुम्हाला काय मिळतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, अन्यथा कमेंट सेक्शनमध्ये ते अवेलेबल आहेत. ओके, आता काय करूया, पुढच्या टाईपकडे बघूया. पुढच्या टाईपमध्ये बघूया कशा प्रकारचे प्रश्न हे समसंख्येवर विचारले जातात ते. आता हे काही नवीन टाईपचे उदाहरण आपण बघत आहोत. तर पहिले एक्झाम्पल आपल्या समोर बघा, 50 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती. आता सोपं वाटतं आहे कारण चौथी विचारलं तर मग आपण पटकन सांगू शकतो. ओके, पण 14 विचारलं तर मग अवघड जरा नाही, थोडंसं मग वेळ विचार करायला लागेल आपला की 14 कुठली. आपण 14 घेऊया, ठीक आहे, काही अडचण नाही. तर 50 नंतर येणारी 14 समसंख्या कोणती. ओके, तर हे ज्यास तुम्हाला शोधायचं आहे आन्सर, त्यास तुम्हाला काय करायचं आहे, हे सूत्र वापरायचं आहे. सूत्र काय सांगते की संख्या बरोबर दिलेली समसंख्या प्लस ज्या क्रमांकाची संख्या आहे त्याची दुप्पट. ओके, आता दिलेली समसंख्या कुठली आहे, 50 प्लस ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट. मग 14 दुप्पट आपल्याला करावं लागेल, म्हणजे 14 × 2 बरोबर 50 प्लस 14 × 2 = 28. आता याची बेरीज करा, 8 × 8 = 5 × 2 = 7, म्हणजे 78 याचा आन्सर असणार आहे. समजलं कशा प्रकारे झालं, ज्या क्रमांकाची आपल्या कुठल्या क्रमांकाची संख्या पाहिजे होती समसंख्या, 50 नंतर कुठल्या क्रमांकाची समसंख्या पाहिजे आपल्या 14 नंबरची. मग 50 आपल्या समोर आहे आणि त्यानंतर 14 नंबरची जी समसंख्या आहे ती काढण्यासाठी आपण सूत्र वापरलं हे. मग आपल्या 14 दुप्पट करावी लागली, 14 × 2 = 28, 28 + 50 किती होत आहे, 8 × 78 हे त्याचं आन्सर असणार आहे. समजते सर्वांना मला काय सांगायचं आहे, आय होप तुम्हाला समजत आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, 78 नंतर येणारी 13 समसंख्या कोणती. 78 नंतर कुठली 13 समसंख्या आहे, तर ॲज युजल आपलं 78 जशा तसं लिहायचं आहे प्लस ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट करा. आपल्या 13 नंबरची पाहिजे, मग 13 × 2 13 × 2 = 26 बरोबर आहे की नाही. 78 + 26 13 × 2 = 26 13 × 13 = 26 टोटल करून बघा, 8 × 6 = 14 + 4 = 1 7 × 3 = 10 104 त्याचा आन्सर असणार आहे. ओके, हे खूप सोपं आहे की तुम्हाला कुठल्या क्रमांकाची हे पाहिजे संख्या ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. आय होप तुम्हाला ह्या टाईपचे उदाहरणसुद्धा सॉल्व्ह करता येतील. काही एक्झाम्पल्स तुमच्या स्क्रीनवर दिसतात बघा, ते एक्झाम्पल्स व्हिडिओ पॉज करा आणि ते एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. ओके, काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, काही खूप अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. तुमचे काही उदाहरणं असतील जे सुटत नसतील की तुम्हाला त्यामध्ये काही अडचण येत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ओके, आता शेवटचा एक टाईपचे उदाहरण बघूयात आणि आपण व्हिडिओ इथे थांबवणार आहोत. समसंख्येवर आधारित ही जवळपास शेवटची अशी एक टाईपवर असलेले येणारे प्रश्न, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्नही तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये. ओके, तर काय दिलं बघा, पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे तो म्हणजे काय, तर 79 नंतर येणारी 7 समसंख्या कोणती. आता 79 हा जो अंक आहे तो विषम अंक आहे, मग ह्या विषम अंकानंतर येणारी 7 समसंख्या कोणती आहे हे आपल्याला काढा सांगितलेलं आहे. मग सूत्र तुमच्या समोर दिलेलं आहे, हे तुम्हाला वापरायचं आहे. दिलेली विषम संख्या, आता दिलेली विषम संख्या कोणती आहे, 79 प्लस ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट वजा 1. मग आपल्याला कुठल्या क्रमांकाची संख्या पाहिजेत, 7 क्रमांकाची. मग 7 क्रमांकाची दुप्पट -1 अशा प्रकारे आपल्याला जावं लागेल बरोबर. 79 प्लस 7 × 14 - 1 7 × 14 - 1 = 13 बरोबर. 7 × 14 त्यातून 1 गेला 13 होतात. मग याची टोटल करा, 9 × 3 = 12 7 × 8 = 9 92 होते आन्सर असणार आहे. हा परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे 2019-2017. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे, हे सुद्धा विचारलं गेलं 2019 SRPF साठी 75 नंतर येणारी 75 समसंख्या कोणती.
ॲज युजल आपण वापरूया आन्सर 75 ओके प्लस ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट म्हणजे 75 दुप्पट आपल्याला करावं लागेल 75 × 2 − 1 बरोबर 75 + 75 × 150 − 1 इथं करूया आपण 175 × 150 − 1 ओके 75 + 149 बरोबर मग याची बेरीज करा बेरीज काय यायला पाहिजे त्याची 9 × 5 9 × 10 = 4 1 9 × 5 × 10 = 1 7 × 4 = 5 7 × 8 = 8 = 4 12 × 4 = 1 224 हे काय असणार त्याचं उत्तर असणार आहे ओके आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट सुद्धा चांगल्या प्रकारे समजलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या स्क्रीनवर काही उदाहरणं दिसत आहेत त्या याच पॅटर्न तुम्हाला सॉल्व करून बघायचे आहेत तर ते तुम्ही सॉल्व करून बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही गणित जे काही प्रॉब्लेम्स असतील ओके ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला आन्सर सांगायला विसरू नका ओके चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक करा डेफिनेटली मला माहिती आहे तुम्ही करत आहातच परंतु तुमच्या मित्रासोबत एक शेअर करा आपले चॅनल्स आपला व्हिडिओ कारण जेणेकरून त्यालासुद्धा काय होईल त्याचा फायदा होईल तोसुद्धा चांगल्या प्रकारे काय करू शकतो तर मार्क घेईल यासाठी ओके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ अपलोड होत आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला काय येत राहील तर वेळोवेळी मिळत राहील ओके चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर